गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे? तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, सगळ्यात पहिलं तर हॅपी बर्थडे टू मी. तर आज माझा बर्थडे आहे आणि थंबनेल वरनं तुम्हाला कळलंच असेल की कोण कोण येणार आहे माझ्या बर्थडेला. सो बघा, आम्ही माझा बर्थडे म्हणजे इथं माझ्या सासरी, माझा पहिला बर्थडे हा, तर कसा सेलिब्रेट करणार आहे. सो व्लॉग एंड पर्यंत बघा गाईज. तर तयारीपासूनच आपण सुरुवात करूयात खरं तर. पण आता त्याच्या आधी मी माझे सगळे कामं लवकरात लवकर आवरून घेणार आहे. सो त्याच्या पुढे तुम्हाला नंतर तयारीचं दाखवते मी, आम्ही काय काय तयारी करणार आहे. आलो आहे मी एवढं सामान घेऊन या डेकोरेशनचं काहीतरी दाखवते तुम्हाला थोड्या वेळात. लय दमलं आहे आता प्रतीक आणि मी पण. हे चिकन खाली ठेवलं का नाही? हो नाही, सगळं वरती मसाला बिसा खाली बनवलं सगळं नाही इथे पहिलं. गाईज आता आम्ही आलोय सगळी शॉपिंग करून, जे जे आम्हाला बिर्याणीला वगैरे लागणार होतं ना, तर ते सगळं सामान घेऊन आलोय आम्ही. आणि आज आम्ही करणार आहे चिकन बिर्याणी. सो हे बघा, कांदे तांदूळ वगैरे नाही का, कारण माझी फेवरेट आहे. नाही असं काही नाही, आमच्या घरी कधी काय पण कार्यक्रम असला तर चिकन बिर्याणी बनती, कारण माझी फेवरेट आहे. ठीक आहे, प्रतीकची चिकन बिर्याणी फेवरेट आहे म्हणून आम्ही चिकन बिर्याणी करतो कधी पण. तर आणि आता माझ्या थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असणार आहे की माझे घरचे पण येणार आहेत म्हणून. तर मम्मी ते लोक निघले ते यायला, आता वाजलं ते 3 मला असं वाटतं, 5 वाजेपर्यंत ती येतील आणि मग ते पण जरा मदत करतील मला. पण आता त्याच्या पहिले मम्मी गेली होती मावशी त्यांच्याकडे, आता मम्मी आली आहे आणि मम्मी जरा आराम करून मम्मी पण वरती येणार आहे. आणि आम्ही सगळं घेऊन आलो आत्ताच चिकन वगैरे, नाही का 3 वाजले ते. तर सगळं सामान घेऊन आलो आहे तर, पण आता तयारी लागायचं आहे. बघा माझी कापाकापी कुठे चालली, मी गॅलरीत बसली कापायला, कारण की कांद्यानी डोळ्याची एवढी आगाग झाली ना माझ्या, काय सांगायला नको. कांदा टोमॅटो झालाय कापून, मी आता इथं 2.5 किलो कांदा कापलाय आणि आता 1.5 किलो टोमॅटो अजून एवढे कापायचे ते. आणि हे अद्रक पण छिलायचं आहे, कोथंबीर पुदिना. आता माझ्या मम्मीचा फोन पण आला होता, हे माझे डोळे सुजले जाता, मी रडली आहे खूप कारण की कांद्यामुळं खूप झोंबायला लागले आहेत माझे डोळे. आता मम्मीचा पण फोन आला, मम्मी आली आहे जवळच, आता 10-15 मिनिटात येईल मम्मी. हे बघा कोण आलंय, मम्मी आली. कोण आलंय? हर्षू आली. आयला काय चाललंय तुझं? मोबाईल बघतोय का? हाय कर ब्लॉग मध्ये, हाय कर. हॅलो गाईज, कर नाही करत होतो तो हाय. मला आणलंय खायला मम्मीनी, आता ही लगेच उडून खायला लागली, तर आवरी आहे सदा नकादा ही अशीच करते मम्मी. बघा मम्मीला साधी आली, मम्मीला सांगितलेलं बाई जरा चांगली आहे, जरा पोरीचा बड्डे आहे. तर गाईज इथं आमची चालली आहे तयारी, मी चिकन धुवायला घेतलं आहे आणि चिकन धुतल्यानंतर कांदा बिंदा नाही कतळती आता मम्मी, त्याच्यानंतर परत अदरक लसूण. इकडे मला दाखव की मी बोलते, तर माझी बहीण ब्लॉग काढते तर समजून घ्या तुम्ही, आता ती प्रॉपर नाही दाखवते. तर हे आता काय करायचं आहे माहिती का, अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे अजून, त्याच्यामध्ये हे काय म्हणतात त्याला कोथंबीरच्या जी गड्डी अजून निवडायची राहिली आहे, तर हे चिकन अगर धुवून वरती घेऊन जायचं, काहीतरी मॅरिनेट करायचं, इथंच मॅरिनेट करून वरती घेऊन जायचं नंतर. सो प्रतीक पण आता कटिंगला गेलाय, तो आल्यावरती बाकीचा ब्लॉग शूट होईल. हे बघा हे आला दोघी जणी गाडीवरती आणि केक आणला एवढा मोठा. किती किलो केक आहे? 2 किलो वाटतोय तो बघून. चंचल होय शोप्पा चंचल, तर नवीन कपडे बिपडे राडास. हर्षू वरती ठेव आता, फ्रीज मध्ये बसेल का केक? तर गाईज आता सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आले ते आणि आम्ही सगळे पटकन आवरतोय, मी पण आवरते, मी रेडी होते. सो माझं आउटफिट दाखवते एकच मिनिट. सो हे बघा मी घातली अशी साडी, अजून मला आवरायचं आहे केस वगैरे करायचे ते. तर हे बघा कोण आलंय. हाय गाईज, हाय कर. हाय गाईज, आली आहे त्रिशा. त्रिशा आता मी त्रिशा सारखा मेकअप करणार आहे ना त्रिशा?
आता मी तिच्यासारखा, ती दरवेळेस ती माझ्यासारखा मेकअप करती, आता मी तिच्यासारखा मेकअप करते. सो आता आवरून मी बोलते, बाकीचं खूप वेळ नाही माझ्याकडे, पटकन आवरते. मी झाली रेडी आणि हे बघा कोण आलंय, माझा भाऊ आलाय. सो आय एम सो हॅपी, आलाय एवढा लांबून आलाय. बापरे, हाय कर रोहित. मम्मी सांगते की हाय करायला रोहितला, तर तुला असतोय. आता बिचारा प्रतीक आज खूप दमलाय सकाळपासून, त्याचं चाललंय डेकोरेशनचं, म्हणजे दुपारपासून चाललंय. हे बघा, हा दुपारपासून डेकोरेशन करतो. हाईट पोहोचत नाही आता, केला की सारखं काय दाखवायचं, सारखी बिर्याणी तर करतोय आपण. बाई लाजाय लागलाय का? लाज आज काय बोलत पण नाही तोंडातून रोहित. प्रतीक लाजून आवरायचं. फायनली छोटस डेकोरेशन झालेलं आहे, सगळे आलेत. हे बघा कोण कोण तुम्हाला दिसत, तुम्ही चेहरे बघून घे सगळे. हे पायल सगळे घरचे आलेले आहेत, फक्त जिजूने आले तुम्ही पण का हो? हा त्यांचं माहिती, तुमचं काय आलं? मामा पण आलेला आहे, मोठा मामा. आणि बारका बारका मामा बघितलं. साक्षीने केक आणलाय, एकदम पद्धतशीर बारीक केक आणलाय साक्षी. थँक. हे सगळे आता लवकर बनणार का नाही? त्रिषा हे बघा, हे खाली बघा. बापरे त्रिषा लवकर बनणार आहे दादा, होय ग हिला लवकर बनायचं का? त्रिषा आहे का? नाचते आता चालले. सगळे बारके बारके पोर आले सांगतात फोटो काढायला. हे बघा बारके पोर काढायला निघालेले. एक एक फोड. ओ माय गॉड, माझ्यासाठी आणले उजा ताईने गिफ्ट. कशाला आणायचं गिफ्ट वगैरे? ब्लाऊज पीस आणलेलं आहे, ब्लाऊज पीस आणलेलं आहे. थांबा एक मिनिट, आताच सांगते लगेच. अरे बावळायचं होऊन दे. नाही तर आणली उजा ताईने मला कुर्ती, आणि खूप छान आहे, मला आवडली आहे. थँक्यू सो मच. कुर्ती म्हणजे बघा, नाही 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 पाकिट बिकिट काय नाही, बघ घेतलं तर डायरेक्ट ठेवलं. हे बघा मावशीने पण मला पाकिट दिलंय. पार्टी उद्या मावशी, मम्मी रात्री पार्टी करू सगळे काय नाही. अनु मम्मी फक्त तुमच्याशिवाय पार्टी करणार आहे का? मम्मी इकडे बघ. हे अरे थांब की 2 मिनिट. गिफ्ट कोणी दिले? मम्मीने दिलंय मला गिफ्ट. मम्मी थँक्यू सो मच. बघा गिफ्ट दाखव, इकडं कॅमेरा दाखव. हा तिने आता कानातलं नवीन नसलं ते काय कानातलं, खालचं कानात खालचं का? हा खालचं झुंबर आहे. हे मंगल मावशीचं गिफ्ट, मला साडी आणली आहे. कशाला आणायची काय पण आणली. हे मम्मी शॉक झाली मला एवढे गिफ्ट आलेत, मम्मीला पण नाही आले कधी. मला गिफ्ट नव्हतं पाहिजे, नव्हतं पाहिजे ना मला गिफ्ट. आम्ही एक एन्जॉय म्हणून केलेले आहे तिला हाऊस म्हणून. तर अशा प्रकारे सरप्राईज सक्सेसफुल झालेले. काय वाटतंय? माझा सेपरेट ब्लॉग होता वेगळा, त्यात पण माझा सेपरेट ब्लॉग ब्लॉग आहे. कसा का दिसतोय मी? लय काला मम्मीला पप्पाला माहिती होतं का गिफ्ट? नाही नाही त्यांना कुठं. मम्मीला पप्पाला माहिती होतं?
ते घरी गेला सर्च करतील बीपी प्रो मॅक्स प्राइस आम्ही काय देऊ शकत नाही, आम्ही फक्त आशीर्वाद देऊ शकत नाही. खाली पडलेले, खाली पडले, काप केक. ते फोटो नका कापू जास्त, बघते तो पप्पा पण जिकडे प्रँक करायला, माझ्यावर प्रँक केलाय पप्पा. आता आम्ही फक्त आशीर्वाद देऊ शकतो, आम्ही काय देणार नाही. पप्पा आशीर्वाद द्या, आशीर्वाद आम्ही मोठं गिफ्ट आहे आमच्याकडनं. हे मी भांडायला लागली इकडं, कारण की मम्मी म्हणते माझा कुणी बर्थडे केला तर मला एक गिफ्ट पण नाही आणलं. माझ्याला कसं आणलं, सुन सुन असते म्हणून. भाऊनी डायलॉग मारले जबरदस्त. सुनीचे पण दिवस चालू आहे ना, आता दिवस चालू आहे. आमचं मम्मीच आहे ना, मम्मी जे आमचं आहे ते तुमचं आहे. भाऊ रोहित भाऊ निके काढलेला आहे. हा लेख आलो आहे आमच्या, लेख आलो झालाय. रोहित निके काढलाय स्पेशल माझ्यासाठी. सो थँक्यू. इतर हवरीचे केक आणला आणला खाल्ला. थँक्यू सो मच. कापा केक जेवायला बसतात. तुम्ही काय होतं तुम्हाला काही ऐकून सर आलं आमचं. पण हे बघा सगळे आम्ही दादा मामा वगैरे सगळे, हे आपली नेहमीचा मेनू चिकन बिर्याणी झाली तयार. मसाला वहिनी या सगळ्यात दिघी वहिनी आहेत माझ्या. सगळे लाईनीने आपल्या वाड्याला बसत येतं. आज पायलची सुट्टी म्हणून आज सगळ्यांनी हँड ओव्हर केले. आज तिकडे बघा सध्या वहिनी या दिघी वहिनी आहेत. आज पायला सुट्टी बर्थडे असल्यामुळे त्यांनी हँड ओव्हर केलंय. सो गाईज बर्थडे झाला, जेवण झाली, आता सगळे माझे बहिणी आणि मम्मी चालले. आणि हे बघा मम्मीने घेतलेले कानातले घातले, ते छान दिसतात खूपच. थँक्यू. तर मम्मी पण चालली, मम्मीला म्हणलं होतं राहा म्हणून. आणि रोहितला पण बोललो होतं राहा, पण तो पण काय राहत नाहीये, कोणाच राहत नाही. मला असं वाटतं मी पण जावं यांच्या सगळ्यांसोबत. काय झालं, मावशी पण चालले ते. तर गाईज आता मम्मी हे लोक सगळे चालले. थांबा मी एकदम काळजी दिसायला लागली. आता काय विषय नाही, आता नवीन फोन आलाय तर त्याच्यामुळे मी आता क्लॅरिटी आपली भारी दिसणार आणि मम्मी तर लेट झाली आहे. चला आता मम्मीला सोडायला चालले मी बस स्टॉप पर्यंत जरा, आणि मम्मीला कॅब मध्ये बसून देणार आहे. मम्मी काही राहत नाहीये, त्याच्यामुळे आता मी रोहित आणि प्रतीक आणि परत मम्मी ते सगळे त्यांना सोडून मग आम्ही परत प्रतीक आणि मी घरी येणार आहे. तर चला बाय बाय. धन्यवाद. समाधान पण चाललं. मी येणार आहे सोडायला, मला बाय करायला लागले. मीच त्यांना सोडायला जाणार आहे, तरी बाय करते मला. बाय बाय मम्मी, बाय. तर गाईज आता मी मम्मी यांना सर सोडवलं आणि त्याच्यानंतर मग रोहित आणि आम्ही हे म्हणजे नाही का जरा भेटलो बसलो थोड्या वेळ, आणि मग त्याला पण सोडलं रोहितला. तो पण गेला त्याच्या त्याच्या घरी. तर गाईज आता मी खूप खुश आहे, माझी मम्मी वगैरे सगळे आले आणि बर्थडे खूप छान झाला माझा. सासरी पहिला माझ्या लग्नानंतरचा बर्थडे झाला सेलिब्रेट. सो गाईज तुम्हाला ब्लॉग कसा, हां हां हां, मला अजून एक गोष्ट बोलायची आहे की आमचं मान्य आहे की आमच्या फॅमिली मेंबर्सचा खूप कालवा होता, तर तुम्हाला नीट ऐकायला नसून आलं की आम्ही सगळे काय बोलतो वगैरे, नाही का. तर तुम्ही प्लीज समजून घ्या थोडंसं, आणि असाच सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला माझा बर्थडे सेलिब्रेट. आणि प्रत्येकने खूप जास्त मेहनत केली होती ह्या ब्लॉगला, आणि तुम्हाला तर माहिती आहे मला गिफ्टसुद्धा भेटलं आहे. तर ते गिफ्ट पण तुम्ही ब्लॉग बघितलं आहे ना तुम्ही, तर तुम्ही सांगत नाही. तर गाईज असाच तुमचा सपोर्ट असून द्या, आणि कमेंट करायला विसरू नका, आणि मला बर्थडे विश पण करा. तर गाईज बाय बाय.